लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी संपन्न झाले. एकूण 4 टप्प्यातील मतदान आता पूर्ण झाले असून आता सर्वांचं लक्ष 5व्या टप्प्याकडे लागलंय. महाराष्ट्रामध्ये 5व्या टप्प्या हा अत्यंत महत्त्वाचा समजला जातोय, कारण या 5व्या टप्प्यात ज्या मतदारसंघात मतदान असेल त्यात मुंबईचाही समावेश आहे. मुंबईमध्ये लोकसभेच्या एकूण 6 जागा असून इथं विजय मिळवण्यासाठी महायुती असो किंवा महाविकास आघाडी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मुंबईतील 6 जागा जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील मैदानात उतरले आहेत. त्यासाठी ते लवकरच मुंबईच्या दौऱ्यावर येणार असून त्यांचा रोड शो देखील होणार आहे. मुंबई जिंकणे हे सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेचं झालेलं आहे. आता मुंबईमध्ये कोणाच्या किती जागा येणार ते तर निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार, पण सध्या कशा प्रकारे आपल्याला प्रचाराचा धुराळा पाहायला मिळणार आहे त्याचाच आढावा आजच्या कार्यक्रमात घेणार आहोत. मुंबईच्या 6 जागांसाठी भाजपानं मेगा प्लॅन तयार केलेला आहे. मुंबईच्या जागेसाठी महायुतीने कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. आता मुंबईतील 6 जागा जिंकण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरलेले आहेत. तर पंतप्रधान मोदी यांची मुंबईमध्ये 15 मे रोजी मुंबईमध्ये ईशान्य मुंबईमध्ये त्यांचा रोड शो होणार आहे. तसेच 17 तारखेला त्यांची मुंबईमध्ये पहिली जाहीर सभा होणार आहे. या जाहीर सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील असतील अशी माहिती मिळाली आहे. अद्याप मोदींच्या सभेचे स्थळ निश्चित करण्यात आलेले नव्हते, मात्र त्यानंतर शिवाजी पार्कवर ही सभा घेतली जाणार अशी माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील 48 जागांपैकी मुंबईमध्ये 6 जागा आहेत. मुंबईच्या 6 जागांमध्ये मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व आणि मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्य यांचा समावेश येतो. भाजपा मुंबई उत्तर आणि मुंबई उत्तर पूर्व आणि मुंबई उत्तर मध्यमधून लढत आहे. तर शिवसेनेच्या वतीनं मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्यमधून लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3-3 जागा वाटप भाजपा आणि शिवसेनेनं मुंबईसाठी केलेलं आहे. मुंबईमध्ये ज्या प्रकारे जागा वाटप करण्यात आलेलं आहे आणि आता सध्या ज्या निवडणुका 5व्या टप्प्यातल्या होऊ घातलेल्या त्या संदर्भामध्ये मुंबईच्या जागेसंदर्भात घेऊन राजकीय विश्लेषक जयंत मांकर यांना काय वाटते पाहूयात. इकडे एकूणच मुंबईतल्या 6ही लोकसभा जागांच्या कडे बीजेपीचं लक्ष जास्त याच्याकरता आहे, कारण दिल्लीच्या पाठोपाठ आणि तसं पाहिलं तर फायनान्शियल कॅपिटल म्हणून मुंबईचं महत्त्व आहे असं नव्हे, तर त्याचबरोबर मुंबईतली गुजराती कम्युनिटी याच्याकडे नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचं जास्त लक्ष आहे. एक मुंबई आणि गुजराती वाद हा जो कधी पहिल्यांदा 1960ला जेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात विभागले गेलेले होते तेव्हा जो काही झालेला असेल, त्याच्यानंतर पहिल्यांदा हा मराठी आणि गुजराती वाद हा 2014ला इतक्या वर्षांनी दिसला. आणि त्याला कारणही अनेक होती. ती बुलेट ट्रेन जाते, ती अहमदाबादपर्यंतच जाते. मग पॉलिटिशियन्सनी सांगितलं की केवळ अहमदाबादला मुंबई शिफ्ट करण्याकरता, मुंबईतला काही भाग शिफ्ट करण्याकरता हा प्रयत्न होतो आहे का. मग अहमदाबादमध्ये फायनान्शियल सेंटर सुरू झालं. अशा अनेक घटना आहेत की ज्याच्यामुळे एक प्रकारे अहमदाबादचं महत्त्व वाढवणं आणि मुंबईचं महत्त्व कमी करणं हा कल भारतीय जनता पार्टीचा नरेंद्र मोदींचा आहे, हे गेल्या 10 वर्षात दृष्टोत्पत्तीस आलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याचे घोषित केल्यानंतर राज्यभरातील मनसैनिक प्रचारात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता राज ठाकरे स्वतः महायुतीचे उमेदवार आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांच्या प्रचारार्थ दिसले. त्यानंतर आता राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा शिवाजी पार्क येथे होणार आहे. मनसे नेत्यांनी याबाबतची महत्त्वाची माहिती दिलेली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे यांची सभा होत असल्यानं सर्वांच्या नजरा या सभेकडे आहेत आणि ही सभा ऐतिहासिक होणार असल्याचा विश्वास भाजपानं व्यक्त केलाय. दरम्यान मुंबईतील महायुतीचे सर्व उमेदवार घोषित झाले. आता ते उमेदवार कोण आहेत त्यावरही एक नजर टाकूया. मुंबईतील महायुतीचे उमेदवार कोण ते आपण पाहतोय. उत्तर मुंबईमधून भाजपाकडून पियुष गोयल रिंगणामध्ये आहेत, तर उज्ज्वल निकम उत्तर मध्य मुंबईचे भाजपाचे उमेदवार आहेत.
मिहीर कोटेजा हे ईशान्य मुंबईमधून भाजपाचे उमेदवार आहेत. 3 जागा इथं भाजपाला गेलेल्या तर 3 जागा शिवसेनेला गेल्या. शिवसेनेच्या वतीनं यामिनी जाधव या दक्षिण मुंबईमधून उमेदवार आहेत, तर दक्षिण मध्य मुंबईमधून राहुल शेवाळे, रवींद्र वायकर हे वायव्य मुंबईमधून शिवसेनेचे उमेदवार आहेत. मुंबईतील सर्व 6 जागांसाठी 20 मे रोजी 5व्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. दरम्यान आतापर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीकडून घोषित उमेदवारांनुसार मुंबईतील लढत कशी होणार आहे त्यावरही एक नजर टाकूयात. मुंबईतली आपण लढत पाहतोय तर दक्षिण मुंबईमध्ये यामिनी जाधव शिवसेनेच्या उमेदवार, त्यांच्या विरोधात शिवबाठाचे अरविंद सावंत. वायव्य मुंबईची लढत आपण पाहतोय, शिवसेनेच्या वतीनं रवींद्र वायकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर इकडे शिवबाटाकडून अमोल कीर्तिकर. दक्षिण मध्य मुंबईमध्ये शिवसेनेचे राहुल शेवाळे विरुद्ध शिवबाठाचे अनिल देसाई. उत्तर मध्य मुंबईमध्ये ॲडव्होकेट उज्ज्वल निकम भाजपाचे उमेदवार आहेत, तर इकडे काँग्रेसच्या वतीनं वर्षा गायकवाड उमेदवार आहेत. ईशान्य मुंबईमध्ये मिहीर कोटेचा हे भाजपाचे उमेदवार आहेत, तर इकडे शिवबाटाकडून संजय दिना पाटील उमेदवार आहेत. उत्तर मुंबईमध्ये पियुष गोयल भाजपाचे उमेदवार आहेत, त्यांच्या विरोधात भूषण पाटील हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. ही जी लढत आहे, कारण इथं महाविकास आघाडी देखील महायुतीला आव्हान देणार असं बोललं जात आहे, यावर राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर काय विश्लेषण देत आहेत पाहूयात. सुद्धा मैदानात आहे आणि दलित आणि मुस्लिम मतदार म्हणजे जे प्रत्येक मतदारसंघात किमान 20% असतात हे नेहमी काँग्रेसची ट्रॅडिशनल व्होट बँक आहे, म्हणजे एक शिवसेनेचा कडवा कट्टर मतदार आणि त्याचबरोबर काँग्रेसची ट्रॅडिशनल व्होट बँक यांचं कॉम्बिनेशन झाल्यामुळे मला असं दिसत आहे की 6ही मतदारसंघात हे भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात कठीण जाणार आहे. तरीसुद्धा मी त्यातलं एक थिन थोडीशी वेगळी लाईन आहे ती पण मी मान्य करतो की बाळासाहेबांना मानणारा एक वर्ग जो हिंदुत्ववाद हिंदुत्वाला मानत होता तो वर्ग उद्धव ठाकरेंच्या या लाईन सध्याच्या ज्या भूमिकेला न मानता तो काही प्रमाणात भारतीय जनता पार्टीकडे गेलेला आहे, पण तो अत्यल्प आहे हे सुद्धा खरं आहे, पण तो गेलेला आहे. त्याच्यामुळे एक प्रकारचं जे बॅलन्स आहे ते दिसतं आहे. त्याच्यानंतर प्रकाश आंबेडकरांच्यामुळे दलित मतं विभाजित होतील असंही कुठे वाटत नाही. ग्रासरूट लेव्हलचा जो कोणी शिवसैनिक आहे मुंबईतला, कारण मुंबईत हे राष्ट्रवादीचं शरद पवारांच्या पक्षाचं काही अस्तित्व आहे असं मी मानत नाही, पण जो शिवसैनिक आहे तो आजही उद्धव ठाकरेंच्याच बरोबर आहे. मधल्या फळीतले नेते हे एकनाथ शिंदेंकडे गेलेले आहेत, पण जो हार्डकोर शिवसैनिक आहे तो मात्र उद्धव ठाकरेंकडे आहे. आणि त्याच्या लक्षात ती घटना आहे की उद्धव ठाकरेंनी राजीनामा देऊन वर्षा बंगल्यापासून ते मातोश्रीपर्यंत ते जेव्हा पायी चालत आलेले होते, त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा आदित्यसुद्धा होता, आणि त्यावेळेस रडणारे जे कोणी त्यांना रस्त्यात शिवसैनिक भेटले, तर तो जो एक त्यांची जी ताकद आहे माझ्या दृष्टीने ती खरी आहे. आणि त्याच्यामुळे एक हे भारतीय जनता पार्टी खूप कार्पेट बॉम्बिंग जरी करत असेल तरीसुद्धा मुंबईत त्यांना अपेक्षित असं यश मिळेल असं मला वाटत नाही. ग्रासरूट लेव्हलचा जो कोणी शिवसैनिक आहे मुंबईतला, कारण मुंबईत हे राष्ट्रवादीचं शरद पवारांच्या पक्षाचं काही अस्तित्व आहे असं मी मानत नाही. मुंबईतील व्यावसायिक भाग आणि उच्च भ्रूवस्ती असलेला हा प्रदेश भारतातील सर्वात श्रीमंत नागरी भाग आहे. मुंबईवर कायमच शिवसेनेचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. भाजपा मुंबईसाठी अतिआग्रही आहे. स्थानिक मुद्दे किंवा स्थानिक वाद न बघता, तसंच ठाकरे पवार यांच्या सहानुभूतीच्या राजकारणाला न बळी पडता राष्ट्रीय मुद्द्यांवर निवडणूक प्रचार आणि मतदान व्हावं असा भाजपाचा प्रयत्न आहे. त्यासाठीच मोदी यावेळी जास्त मेहनत घेताना दिसत आहेत, त्यामुळे मोदी थेट मुंबईच्या रस्त्यावरच आता उतरणार आहेत. त्या संदर्भातही राजकीय विश्लेषकांनी आपली भूमिका व्यक्त केलेली आहे, तीही आपण पाहणार आहोत. दिल्लीमध्ये दिल्लीच्या 7 जागा ज्या काही लोकसभेच्या आहेत
दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसची युती असल्यामुळे जरा अपेक्षित रिझल्ट बीजेपीला लागू शकत नाही, आणि दिल्लीनंतर या देशातलं महत्त्वाचं शहर ते म्हणजे अर्थात मुंबई, आणि म्हणून ते मुंबईवर जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट करत आहे. त्याच्याकरता त्यांनी अनेक रिस्की डिसिजन्स घेतलेले आहेत. त्यातलंच एक म्हणजे महाजनांची स्वर्गीय प्रमोद महाजनांच्या कन्येला डावलून उज्ज्वल निकम यांना आणलेलं आहे. आता त्याच्यानंतर स्वतः मोदी येऊन त्यांच्याकरता त्यांचा प्रचार करत आहेत. आता नेमकं याच मुंबईकडे पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी एक प्रकारे इंडिपेंडेंटली शिवसेनेच्या सहाय्याने नाही तर अर्धी शिवसेना आणि अर्ध राष्ट्रवादी अशा म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या सहाय्याने एक आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न करत आहे. आणि केवळ या कारणासाठी म्हणजे काल आपल्या ते पियुष गोयल यांना मला वाटतं जेम्स अँड ज्वेलरीजनी एक सपोर्ट जाहीर करत त्यांची एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्याच्यानंतर आज एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर एस जयशंकर आणि उद्या निर्मला सीतारामन, एक प्रकारे ज्याला एक कार्पेट बॉम्बिंग असा शब्द भारतीय जनता पार्टी नेहमी वापरतं जेव्हा ते एकाच वेळेस मोठ्या प्रमाणात नेत्यांची एकजूट एखाद्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये किंवा एखाद्या मतदारसंघात करतात, ते म्हणतात की दिस इज अवर कार्पेट बॉम्बिंग. तर एक प्रकारचं मुंबईत मला हे एक भारतीय जनता पार्टीचं सिनियर लीडर्सचं कार्पेट बॉम्बिंग दिसत आहे. आज स्वतः मी त्या जयशंकरांच्या प्रेस कॉन्फरन्सला हजर होतो. त्यात त्यांनी तसं पाहिलं तर नवीन काहीही सांगितलेलं नाही. आणखी एका कारणामुळे मुंबई निवडणुकीच्या अनुषंगाने फार महत्त्वपूर्ण ठरते, ते म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त विधानसभा मतदारसंघ हे मुंबई उपनगर या जिल्ह्यात आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त 26 विधानसभा मतदारसंघ आहे. त्यापाठोपाठ पुणे 21, ठाणे 18, नाशिक 15 आणि नागपूर 12 आणि नगर 12 या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. मुंबईमध्ये कोणकोणत्या विधानसभा जागा आहेत त्यावरही एक नजर टाकूयात. मुंबई विधानसभा मतदारसंघाचा आपण हा तपशील पाहतोय. मुंबई जिल्हा आणि मतदारसंघ: बोरीवली, दहिसर, माघाठाणे, मुलुंड, विक्रोळी, भांडूप पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, कांदिवली पूर्व, चारकोप, मालाड पश्चिम, कोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, विलेपार्ले. चांदिवली, चेंबूर, घाटकोपर पश्चिम, कुर्ला, घाटकोपर पूर्व, कलिना, मानखुर, शिवाजीनगर, वांद्रे पूर्व, अणुशक्तीनगर आणि वांद्रे पश्चिम. 26 विधानसभा मतदारसंघ मुंबई जिल्ह्यामध्ये आहेत. आजच्या जेएम विशेषमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.